फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव शिवारातील डोंगराळ परिसरामध्ये लोकसहभाग आणि श्रमदान या संकल्पनेतून वनराई बंधारे बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे या कामाची संकल्पना कान्हेगाव ग्रामपंचायतीने आखली होती पाणी फाउंडेशन वन विभाग लुपिन फाउंडेशन सेहेगल फाउंडेशन या सामाजिक संस्थांनीही यामध्ये सहभाग घेतलाय नाला तिथे वनराई बंधारा असा गावकऱ्यांचा संकल्प आहे यामध्ये गावकरीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवताना बघायला मिळाले आज गावकऱ्यांनी गावात सुरू असलेल्या बांधकामावरील सिमेंटच्या खाली झालेल्या बॅग जमा करून त्यात माती भरून वनराई बंधारा निर्मितीसाठी वापर केलाय जल हे तो कल हे या संकल्पनेतून हे कार्य ग्रामस्थांनी हाती घेतले असून संपूर्ण परिसरात आम्ही या प्रकारचे बंधारे निर्माण करणार असा संकल्प गावकऱ्यांनी केलाय त्याच्यामध्ये आज आम्ही सहगल फाउंडेशनचे काही प्रतिनिधी सुद्धा सहभागी झालो पूर्ण शिवारामध्ये हे गावकरी असं श्रमदान करून वन वनराई बंधारे बांधणार आहेत आणि पाण्याच्या बचतीचा किंवा पाणी जिरवण्याचा जो संकल्प आहे त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यासाठी सेगल फाउंडेशनकडून त्यांना नक्कीच सहकार्य असेल आणि त्यांच्या या चांगल्या कामासाठी वैयक्तिक शिवारावर आपण सी 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 टी बाणबंदिस्ती करतो पण सगळ्यात जास्त काम हे वन विभागात होतं आणि वन विभागाचं खूप मोठं सहकार्य आपल्याला या तालुक्यात भेटतं तर खरं म्हणजे त्यांचेही मी आभार मानतो त्याचसोबत आज आपल्या तालुक्यात सहगल फाउंडेशन एक खूप मोठं काम करते तर त्यांचे प्रतिनिधी पण इथं आलेले लुपिन सुद्धा काम करतं ते म्हणजे हा आजचा जो कार्यक्रम आहे तर हा गावकरी प्रशासन आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना असं सगळ्याचं संयुक्त विद्यमाने आज सगळ्याचं कुठंतरी मनोमिलन व्हावं एक एका व्यासपीठावर कधी कुठंतरी एका ठिकाणी काम करावं तर असा खूप हा म्हणजे ज्याचा आपण कौतुक करू शकतो असा हा कार्यक्रम आजचा आहे आणि तो कानेगावात झाला तर त्या पाणी अडवा पाणी जिरवा या माध्यमातून वनराय बंधारेचा कार्यक्रम आपण सुरू केला आजपासून तर आपल्या कानेगाव भागात आजपासून ही कार्यक्रम सुरू झाली याच्यामध्ये वन विभाग ग्रामपंचायत कानेगाव पाणी फाउंडेशन आणि सायगल काय म्हणले ते फाउंडेशन सायगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विधामाने हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे जो कार्यक्रम आपण वंधरे बांधरे बांधण्याचा कार्यक्रम जे सुरू केला आजपासून हा संपूर्ण शिवारात करणं त्यासाठी आपले फॉरेस्ट विभागाचं चांगल्या पद्धतीचं सहकार्य लाभलं व पाणी फाउंडेशन आणि सेगल फाउंडेशन आणि गावातल्या संपूर्ण शेतकऱ्यांचं सहकार्य लाभलं आणि त्यापासूनही पाणी भरपूर प्रमाणात पाणी जमेल आणि त्याचा शेतकऱ्याला याला आजपासून सुरुवात केली आता शेवटपर्यंत सगळ्या डोंगरात आम्ही कानेगावात याच्यामुळं कमीत कमी दहा टक्के होत नाही पाणी जिरण आणि यावेळी सरपंच भारती जंगले उपसरपंच द्रौपदाबाई जंगले वनपाल एम आर शेख सेहगल फाउंडेशनचे अमोल भिलगे पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक अस्लम बेग ग्रामपंचायत सदस्य नामदेव जंगले तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर जंगले सोमीनाथ जंगले विष्णू जंगले रामेश्वर जंगले सतीश जंगले यासह वन विभागाचे कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते अमोल दनके एमसेन्यूज बाबरा